नमस्कार, मी मृणाल नळदुर्गकर. मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे ग्रेव्ही प्रेमिक्सचा व्हिडिओ. ग्रेव्ही प्रेमिक्स करून तुम्ही रेडी टू कुक मसाला आपण ज्याला म्हणतो तो तुम्ही वर्षभर फ्रीजमध्ये तयार करून ठेवू शकता आणि त्याच्यापासून आपण कोणत्याही भाज्या इन्स्टंटली बनवू शकतो. तर आपण आज व्हेज कुर्माची रेसिपी आणि ग्रेव्ही प्रेमिक्सची रेसिपी असे दोन्ही एकत्र बघणार आहोत. तर प्रेमिक्ससाठी लागणार आहे आपल्याला 2 टेबलस्पून काजूची पूड भाजून क्रश करून घेतली आहे आणि चाळून 1 चमचा आपण 1 टेबलस्पून मिल्क पावडर घालून घ्यायची आहे. 1 टीस्पून किचन किंग मसाला घातला आहे. 1 टीस्पून धन्याची पूड घातली आहे. 1 टीस्पून गरम मसाला घालूया. तिखट आवडीनुसार घ्या आणि काश्मीरी लाल मिर्च वापरा शक्यतो, तर ती पण मी 1 टीस्पून घेतली आहे. मीठ चवीनुसार 1 टीस्पून घेतलेलं आहे. साखर चवीनुसार. चाट मसाला 2 ते 3 चिमूट घालायचा आहे आणि हळद पण. आणि कसुरी मेथी आपण क्रश करून घालणार आहोत थोडीशी, त्याने छान फ्लेवर येतो. आता हे मिक्स करून आपला जो रेडी टू कुक मसाला आपण ज्याला म्हणतो ग्रेव्ही प्रेमिक्स तो तयार झाला आहे. हा तुम्ही जास्त प्रमाणात करून फ्रीजमध्ये ठेवू शकता. आणि आता आपल्याला 4 जणांच्या सर्विंगसाठी भाजी बनवायची आहे, तर हा 1 बाऊल घेऊन त्यामध्ये आपण 1 बाऊल प्रेमिक्स घेतला आहे आणि त्यात 1 कप पाणी घालून ते बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आपला रेडी टू कुक मसाला रेडी आहे. आता आपण याचे इन्स्टंटली कोणत्याही भाज्या बनवू शकतो. आज आपण बघूया मिक्स व्हेज कुर्माची रेसिपी. 2 चमचे तूप घेतलंय मी, साजूक तूप, आणि 2 चमचे तेल घालणार आहोत. साजूक तुपाच्या ऐवजी तुम्ही बटर पण वापरू शकता. तूप किंवा बटरनी भाजीला छान फ्लेवर येतो. आणि त्यामध्ये आपण ग्रेटेड आलं घालून घेतलंय, जिंजर. इथे आपण कांदा आणि लसूणचा वापर करत नाही आहोत. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ते पण मिक्स करू शकता. त्यामध्ये आपण परतून झाल्यावर टोमॅटो प्युरी घालून घेणार आहोत 1 कप. ते छान मिक्स करून घ्या आणि त्याला तेल सुटेपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत. आता आपण ह्यामध्ये जो रेडी टू कुक मसाला करून ठेवला आहे आपला ग्रेव्ही प्रेमिक्स ते घालून घ्यायचं आहे. आपण 1 कप ग्रेव्ही प्रेमिक्समध्ये 1 कप पाणी घालून त्याचं बॅटर करून घेतलं होतं. ते आपण टोमॅटो प्युरीमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी कुठलाही फूड कलर वगैरे आर्टिफिशियल कलर्स वापरले नाही आहेत. आपण काश्मीरी रेड चिली पावडर आणि टोमॅटोचा जो रंग येईल तोच नॅचरल कलर वापरत आहोत. तर आता हे 2 मिनिटं तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे. तोपर्यंत आपण भाज्या वाफवून घेऊया. तर भाज्या आपण फक्त 70 ते 80% वाफवून घेणार आहोत. खूप अगदी शिजवायच्या नाहीत, तर आपल्या ह्या भाज्या 7 ते 8 मिनिटात तयार होतात. आपण आता ते बेबीकॉर्न चिरून घेतलेत मी छोट्या साईजमध्ये आणि सिमला मिरची पण. ते आपल्या ग्रेव्ही प्रेमिक्सच्या बॅटरमध्ये घालून घेऊया आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे खूप शिजवायचं नाही आपल्याला. यावर लगेचच आपण ज्या आपण हाफ बॉइल्ड भाज्या करून घेतल्या होत्या त्या घालणार आहोत. पहा, एकदम फ्रेश छान कलर दिसतोय त्याचा. कलर कॉम्बिनेशन आवडीनुसार भाज्या घेऊ शकता. मी इथे फ्लॉवर, गाजर, मटार आणि बटाटा वापरला आहे आणि बेबीकॉर्न. आता ह्या आपल्याला 2 मिनिटं फक्त सिमरवर शिजवून घ्यायचं आहे. खूप शिजवणार नाही आहोत भाजी आपण. 2 मिनिटात ही चांगली तयार होते. मस्त आपली एकदम छान क्रीमी व्हेज कुर्मा तयार आहे. तर आपण हा पुरीसोबत, पराठ्यासोबत सर्व करू शकतो. खूप छान होते भाजी. आणि हे प्रेमिक्स पण तुम्ही बरेच महिने करून तयार करून ठेवू शकता फ्रीजमध्ये. आणि अशाच छान छान भाज्या करण्यासाठी तुम्ही ते इन्स्टंटली वापरू शकता. यामध्ये तुम्ही मटार पनीर, पनीर मसाला पनीर असे कोणतेही भाजी तयार करू शकता. हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला नक्कीच सांगा आणि कमेंट्समध्ये पण जरूर कळवा. थँक्यू.